काम गेली का सवारी? हो चला आता आपण नाश्ता करूया। काय गो कसला विचार करतेस? नाही ओव्हरऑलच चित्राचाच ना? हो एखाद्या बाबतीत आपली मनस्थिती द्विधा असेल तो नेमका कोणता निकष लावून आपण निर्णय घ्यायचा असतो माई मला नाही कळत। पण मला कळतंय तुला काय म्हणायचं ते। बघा ना म्हणजे उदाहरणार्थ अण्णांची सिच्युएशन घ्या, त्यांची मनस्थिती द्विधा झाली आहे। मनोज बाबत त्यांचं स्वतःचं मत एका टोकाला आणि चित्राचं मत दुसऱ्या टोकाला आणि सेम सिच्युएशन चित्राची। आता कोणता निकष लावून निर्णय घ्यायचा माई? त्या व्यक्तीवरचा आपला विश्वास प्रेम त्याच्यावर भरोसा ठेवून त्याच्या मताने वागावं की आपल्या मनाने सांगितलेलंच मत मानावं? अगं दोन माणसं असली की मतभेदे असणारच आणि असायलाच हवेत। जगण्याची तीच लक्षणं आहेत। आता सगळ्याच बाबतीत एकमत कसं होईल? मतभेदामुळे प्रेम आटलं नाही तरी दुरावा येतोच ना माई। जेव्हा आपण अशा द्विधा मनस्थितीमध्ये असतो ना तेव्हा त्या त्या परिस्थितीनुसार आपला आपण निर्णय घ्यायचा असतो ज्याचा त्यानं। कधी आपल्या मनाचं खरं करावं लागतं आपल्याला ठामपणे, पण कधीतरी आपलं मत बाजूला ठेवून आपल्या जोडीदाराच्या मताला आपल्याला दुजोरा द्यावा लागतो। मेघना अति ताणलं ना की कुठली गोष्ट तुटते, त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं असं करत करतच आपल्याला पुढे जावं लागतं। आणि केव्हा आपल्या मनाचा हट्ट आपण धरायचा असतो आणि केव्हा सोडायचा असतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असत। याला असं संसार म्हणतात। अद्वैताची गोडी चाखायची असेल ना तरी मतभेदाची वळणं आपल्याला पार करावीच लागतात।